ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कारभार स्वच्छ आहे तर आपण चौकशीला सामोरे जावे. राधाकृष्ण विखे पाटील. बारामती अॅग्रोवन छापेमारीवर बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ते त्यांचं काम करत असतात. छापे टाकले त्यात वेगळं वाटायचं कारण काय? ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय, पैशाचा अपहार होतोय, अशा ज्या ज्या संस्था असतात त्या ठिकाणी छापे टाकले जातात. त्यांचं काम ते करत असतात, तो त्यांचा दैनंदिन कामाचाच एक भाग आहे. आपला कारभार स्वच्छ आहे तर आपण चौकशीला सामोरे जावे. तुमचा कारभार चांगला असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही, असं पुढे ते म्हणाले. पाहूया पुढे काय म्हणतात. मला वाटत नाही छोटी, ज्यावेळी अशा पद्धतीने ज्या वेगळ्या संस्था काम करतात तर त्या संस्थेवर गैरविश्वास दाखवणं योग्य नाही आहे. आणि पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहे, खरं म्हणजे त्यांनी उलट या चौकशीचं स्वागत करायला पाहिजे. अजित पवारांनी सांगितलेलं आहे की शरद पवारांच्या बाबतीत वक्तव्य केलं आहे की आता 86 वर्ष झालेलं आहे, तुम्ही आता निवृत्ती घेण्याची गरज आहे आणि सध्याने आधी आशीर्वाद देत बसा. अजितदादांचं म्हणण्यामध्ये काही सुख नाही आहे. ज्येष्ठांचं कामच आशीर्वाद देणं, तरुण पिढीला पुढे आणणं, हे आता खरं म्हणजे ज्येष्ठांनी काम केलंच पाहिजे. कोणी कोणत्या आघाडीत गेल्याने काही फरक पडत नाही. या देशाची जनता जी आहे ती विश्वनेता आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीमागं भक्कमपणे उभी आहे. अशा इंडियासारख्या आघाड्या किती निघाल्या, त्याच्या आतापासून बिघाडी झालेली आहे, त्याचा नेता ठरत नाही. राज्याराज्यामध्ये त्यांच्यामध्ये मत भिन्नता आहे, त्यामुळे कोणत्या आघाडीत कोण जातो आम्हाला त्या दृष्टीने काही चिंता नाही. पंकजा ज्येष्ठ नेते आहेत, ऊसतोडणी कामगारांच्या बाबतीमध्ये नेहमीच शासनाला सहानुभूती राहिलेली आहे. ती काही कोणी, त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या ज्या भावना आहेत त्याचा निश्चितपणे विचार केला जाईल, याच्यामध्ये काही संदेह नाही आहे. महसूलच्या बाबतीत वाहूच्या ठिकाणी आम्ही नवे जोड आणण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्यामध्ये काही ठिकाणी अयश आलं, काही ठिकाणी अपयश आलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा करतो आहे. पण आता असं आहे, वाळू माफियाला जोपर्यंत राजकीय आश्रय मिळतो, आणि यापूर्वी सातत्यानं वाळूच्या व्यवसायाला माफियांना राजकीय आश्रय मिळत होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये जे काही आश्रयदाते होते ते आज त्यांच्यामुळे खरं हा प्रश्न तयार झाला होता. पण कारवाई सुरू आहे, कठोर कारवाई करू आपण. त्याच्यामध्ये मोका आपण कायद्याचा अवलंबन करायची आवश्यकता असेल त्याचा अवलंबन करू, परंतु सामान्य माणसाला माफक दरामध्ये वाळू मिळाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. नाही असं विरोधकांचं कामच आहे, त्यांचा एक धंदा झालेला आहे की कोणत्या चांगल्या कामाला विरोध करायचा. आता ही जी कारवाई होते, ही कारवाई होताना जर आपण आपला कारभार स्वच्छ आहे, चांगला आहे, तर आपण या चौकशी एजन्सी ज्यावेळी आपली काही आपल्याला माहिती घेतात तर आपण एवढं थैथाट करण्याचं काही कारण नाही आहे. चौकशीला सामोरी जा, जे काही वस्तुस्थिती आहे ती समोर मांडा. तुमचा कारभार चांगला असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे. शरद पवारांनी रोल करा. पुणे बारामती अॅग्रोवर छापे पडलेले आहेत, रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे, काय सांगाल? नाही आता शेवटी ज्या एजन्सीज आहेत ते त्यांचं काम करत असतं, त्यामुळं त्यांच्याकडे काही छापे टाकलेत म्हणून त्यात काही वेगळं घडलं असं मानण्याचं कारण नाही. ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो आहे, पैशाचा अपहार होतो आहे, मनी लॉन्डरिंगच्या घटना आहेत, अशा ज्या ज्या ठिकाणी असे गुन्हे घडतात त्याच्याविरुद्ध या एजन्सीज काम करत असतात. मला वाटतं तो एक त्यांचा दैनंदिन कामाचाच भाग येतो, त्यामुळं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. विरोधकांच्याकडून त्याबद्दल काय नाही.